आज 15 अगस्त 15 अगस्त 1947 रोजी भारताने स्वातंत्र्य काय असतं याची ओळख झाली. मोकळा श्वास घेतला. ब्रिटिश जुलमी राजवटीविरुद्ध भांडत लढत प्राणांची आहुती देत हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. आणि नेमका याच दिवसाला महाराष्ट्रामध्ये फरमान निघालाय फतवा की बोलतानाची सुरुवात वंदे मातरमनी करायची. मराठी माणसांनी नमस्कार कसे आहात आपण असं म्हणणं काही चुकीचं आहे की का गावाकडे गेल्यावरती काय भाऊ राम राम चुकीचं आहे किंवा काही वस्त्यांवरती गेल्यावरती जय भीम जय शिवराय जय ज्योती जय हिंद म्हणणं चुकीचं आहे. म्हणजे आता आम्ही काय म्हणायचं हे पण तुम्ही ठरवणार. हॅलो म्हणायचं नाही. अरे काय लावलंय आजच आम्हाला स्वातंत्र्य मिळालं होतं त्या ब्रिटिशांच्या जुलमातनं आमचंच आम्ही मुक्त झालं होतं तो मोकळा श्वास घेण्यासाठी आणि संविधानाने तो अजून मोकळा केला. संविधानाने दिलाय ना राईट टू एक्सप्रेस राईट टू स्पीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे यालाच म्हणतात ना. आम्ही नमस्कार म्हटलं तर तुम्हाला राग येणार आहे का आणि वंदे मातरम म्हटलं तर माझं महाराष्ट्र आणि भारतावर जास्त प्रेम आहे हे सिद्ध होणार आहे का. असं प्रेम दोन शब्दांनी व्यक्त झालं असतं तर मग सगळंच असं असंच मिळालं असतं असंच. तेव्हा ही जोर जबरदस्ती कोणी सहन करणार नाही. मराठी माणूस हा नमस्कारच करेल. तुम्ही कितीही त्याला मारलं झोडलं जेलमध्ये टाकलं तरी त्याचे दोन हात असे जोडलेलेच असतील आणि तो नमस्कारानेच दिवसाची सुरुवात करतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.